आपण हा 14 महिन्यामध्ये हा ब्रिज महानगरपालिका त्यांच्या अधिकारीने पूर्ण केला, त्याच्या कंपॅरिझन कसा करायचा? ते 14 महिन्यामध्ये आपला कोणाने लागता की अरे जास्त वेळ लागली, 12 महिन्यामध्ये काही नाही झाला, आता 1-3 लाईन सुरू झाली, परत अजून 3 लाईन कधी सुरू होणार आहे, आपण त्याविषयी आपल्या मनामध्ये येऊ शकता. आता तुम्ही एक विचार करा, हा ब्रिज वर्क ऑर्डरच्या नंतर 14 महिन्यामध्ये झाला, त्यापेक्षा सेम महत्वाचा ब्रिज आपला बेलासिस रोडचा ब्रिज आहे, डिलाईल रोडचा ब्रिज आहे. डिलाईल रोडच्या ब्रिजने 7 वर्ष झाले, 7 वर्ष लागले. ते हेको ब्रिजने 8 वर्ष लागले. ते 7 वर्ष 8 वर्ष 14 महिना. आता जोरात ताईला एक वेळा ते महानगरपालिकाच्या अधिकाऱ्याने सर्व जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्यासाठी की चांगला काम नाही चांगला सांगितला पाहिजे, नाही तर कोणाची हिंमत राहील नाही. आता जेल साहेबने सांगितला की काय काय अडचण आली नाही, कसा कसा त्याने अडचणाने मात दिली. मला पण एक माहिती आहे, मध्ये आपण ते अंबालामधून आणले नाही सप्ते, अंबालामध्ये फॅक्टरी होती, अंबालामध्ये जिथे फॅक्टरी होती आणि आपला गर्डर इन मेकिंग होता, तिथे ते सर्व मशिनरी गर्डर पाणीमध्ये डुबले, तिथे ओव्हरफ्लो वाटर झाला होता, त्यावेळी वर्षा झाली होती. तरी पण अडचण 1-2 नाही, फार जास्त अडचण आली, तरी पण प्रत्येक अडचणावर मात करून तिथे आपण आज या ब्रिज लोकांसाठी लोकांने गैरसोय होय म्हणून आपण ते 14 महिन्यामध्ये पूर्ण केला. आता आपण महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांचे सर्व कॉन्ट्रॅक्टरांचे आणि रेल्वेच्या अधिकाऱ्याने फार महत्वाचा कोऑर्डिनेशन केला आणि मी आता माझ्या भाषण संपू यापूर्वी हा सर्व कमाल नवीन नेतृत्वाचा आहे. नवीन नेतृत्व आला नसता तर 14 महिने काय 18 महिने आपला वर्क ऑर्डर द्यायला लागला. 8 साल तिथे ब्रिजला लागला, हँकॉक ब्रिजला 9 साल लागला. तर नवीन नेतृत्व जे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री माझे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि आता ते टीम मध्ये जॉईन झालेले श्री अजित पवार, सर्वांसाठी एक वेळ आपण परत ताळ्या बाजून त्याचे धन्यवाद देऊ. माझ्या विषय संपू, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.